ममता बनर्जी के साथ साथ आम आदमी पार्टी ने भी मना कर दिया है सीट शेयरिंग को लेकर, कहीं ना कहीं लगातार झटके लगते दिखाई दे रहे हैं इंडिया ब्लॉक को। देखिए इंडी अलायंस ये कोई अलायंस है ही नहीं, ये ऐसा है कि हम सब अपना अपना सुर आलापेंगे और साथ में गाएंगे, ऐसा तो नहीं होता है। गाने में कोरस में गाना पड़ता है, हर व्यक्ति अलग गाना गाए तो कोरस नहीं होता है। तो ये सब अपना अपना गाना गा रहे और कहते हैं हम कोरस में गाएंगे, और केवल उसको नाम देने से कोरस तैयार नहीं होता। तो इंडी अलायंस ये हमने पहले दिन कहा था कि ये चलने वाला नहीं है, क्योंकि अपने अपने स्टेट में और विशेष रूप से जहां रीजनल पार्टीज है, रीजनल पार्टीज का पहला झगड़ा तो कांग्रेस से है, तो वो कांग्रेस को अपने साथ क्यों लेंगे, तो आज वही दिखाई पड़ रहा है। तो हमको इससे कोई आश्चर्य नहीं है। मराठी संघाची एक बैठक आहे आणि काल ममता बॅनर्जी या बैठक एकंदरीत आपण बघितलं इंडिया अलायन्समधून बाहेर पडलेला आहे। बघा इंडिया आघाडी अशी कुठली आघाडी नव्हतीच, एखाद्या ग्रुपमध्ये प्रत्येक जण आपापल्या सुरात आम्ही गाऊ आणि समूह गान होईल अशा प्रकारचं कोणी म्हणत असेल तर असं चालत नाही। समूह गान हे कोरस मध्ये गावं लागतं, एका दिशेने गावं लागतं, एकच गाणं गावं लागतं, प्रत्येक जण वेगळं गाणं गातोय आणि तरी आम्ही समूह गानात आहोत अशा प्रकारे जे काही भासवायचा प्रयत्न होता तो आता उघडा पडलेला आहे। हे लोक एकत्रित याकरता राहू शकत नाही की जेवढ्या रिजनल पार्टीज आहेत त्या सगळ्या रिजनल पार्टीजचा त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये काँग्रेससोबत एक प्रकारे त्यांची स्पर्धा आहे, त्यांची वोट बँक एक आहे, त्यामुळे ते काँग्रेसला का आपल्या राज्यामध्ये आपल्या वोट बँकमध्ये शेअर देतील, त्यांना माहिती आहे भविष्यात मग आमचा शेअर काँग्रेसकडे गेला तर काय होईल याची त्याला कल्पना आहे। आणि म्हणून ही जी काही इंडिया आघाडी आहे ही आघाडी काही चालेल असं मला वाटत नाही, कधी वाटलं नव्हतं, पुढे चालणार नाही। शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।